हाँ मित्रांनो, मोकरा धबधबा आहे. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश घडशी माझ्या कोकणकर अविनाश चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करतो. आणि आज मित्रांनो आहे मतदानाचा दिवस 21 ऑक्टोबर. तर आत्ता मस्त मी फ्रेश झालो आहे आणि आपल्याला आत्ता जायचं मतदानासाठी. मित्रांनो, हे माझे खालच्या साईडचे काका आहेत. तर ते आता जमीन करतात, म्हणजे अंगणातले मित्रांनो जेव्हा पाऊस जातो त्यानंतर जमीन केली जाते, जेणेकरून ती पुढच्या 5-6 महिन्यामध्ये चांगली टिकून राहील. मित्रांनो, दिवाळीमध्ये हे जे नयनरम्य असं दृश्य असतं ना, म्हणजे सर्वीकडे अशी भातं पिकलेली असतात, प्रत्येकजण शेतकरी आपापल्या कामात व्यस्त असतो. तर मित्रांनो, आत्ताच मतदान करून आलो आहे. ॲक्च्युली मतदान केंद्र आहे आमची जी शाळा आहे, तर तिथे कॅमेरा वगैरे घेऊन गेलो नाही. गावची लोकं असतात तर त्यांना थोडंसं असं वेगळं वाटतं, म्हणून साठी कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो. आणि होपसो मित्रांनो तुम्हीसुद्धा मतदान केलं असेल. मित्रांनो, मतदान जो हक्क आहे तो कधी तुम्ही सोडू नका, कारण तुम्ही जे मतदान करता त्यावरतीच पुढे अवलंबून असतात तुमची 5 वर्ष. तर ती 5 वर्ष जर तुम्हाला चांगली जर चालवायची असेल, तर एक जी व्यक्ती असते, जो पण पक्ष असतो त्याची जी व्यक्ती असते ती शेवटी ती कामं करणारी असते. तर चांगला व्यक्तीला तुम्ही निवडून दिलात तर तुमचा विकास, गावचा विकास किंवा आजूबाजूला तुम्ही राहतात तो जो विकास आहे तो तेवढ्याच भरभराटीने होऊ शकतो. मतदान तर झालं मित्रांनो, आत्ता मी थोडं काकांकडे चाललो आहे. तर तिथे भात कापणी वगैरे चालू आहे आणि बघूया काका काय करतात. मोस्टली ते पण सकाळीच आलेत तर माझ्यासोबतच निघतील आता मुंबईला जायला. हे मित्रांनो समोर बघताय, हे माझे काका काकी आहेत, जे भात सुकसं घालते ती काकी आहे. आणि इकडे बाजूला पेंड्या बांधतात काका, म्हणजे पेंड्या मित्रांनो काल डायरेक्टली भात झोडलेला आहे आणि ते झोडल्यानंतर ते सुकसं घातलेलं त्याच्या पेंड्या बांधतात. तर चला मित्रांनो आता घरी जातो. आता मुंबईला जायची तयारी पण आपल्याला करायची आहे. 5:30-6 वाजताची काहीतरी ट्रॅव्हल्स आहे, तर ती पकडून आपण मुंबईला जाणार आहोत. तर आता घरी ऑलरेडी आहे ने पूर्ण त्या भेटी द्यायच्या असतील, ते सर्व पॅकिंग चालू केले असेल त्याने. तांदूळ असतील थोडेफार, पीठ असेल किंवा पिकलेल्या आता काकड्या, काकड्या कारण कोवळ्या काकड्या आता भेटणार नाहीत, तर एका दुसरी काकडी टाकली असेल. त्यासोबत तेऱ्याची पानं, अलुवडीची पानं ती सुद्धा टाकली असतील. असं मोठा असा एक बोजा होणार आहे, तो घेऊन आपल्याला आता मुंबईला जायचं आहे. तर मी ॲक्च्युली मुंबईला जाताना म्हणजे मला सोयीस्कर वाटतं की एक माझी बॅग असते ती मी लटकवून जातो, पण आई हे घेऊन जाते, घेऊन जर चालू असतं मग थोडंफार तिच्या म्हणण्यानुसार काही ना काहीतरी आणावं लागतं. बाप रे, अजून आवरलं नाही. थांब 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 थांब, चला मित्रांनो थोडा झोपलो होतो, फ्रेश झालो, आता चहा वगैरे पियालो आहे आणि आत्ता वरती चाललो आहे मी ट्रॅव्हल्स पकडायला. आता सर्व गावचे लोक तिथे जमा होतील आणि मग आपल्याला जायचं आहे आता मुंबईला.
जे मित्रांनो वरती उडताना दिसत आहेत तुम्हाला, तर हे ॲक्च्युली चतुर बोलतात आमच्याकडे. लहानपणी यांना आम्ही पकडून त्यांच्या शेपटीला बांधून नंतर त्याच्याशी आम्ही खेळत असायचो. आत्ताची मुलं ॲक्च्युली हे सर्व काही करत नाहीत, पण आता हे समोर दिसले तर म्हटलं तुम्हाला दाखवतो. हे समोर मित्रांनो जे टोकासारखं दिसत आहे तोच प्रचितगड आहे. ॲक्च्युली खूप दिवस तुम्हाला एक्सप्लोर करायचं बोलतो आहे पण होत नाही आहे. आता मोस्टली पाऊस कमी होत आहे, त्यानंतर आपण जाऊया तिकडे एक दिवस. हा मित्रांनो मोकरा धबधबा आहे. हे समोर मित्रांनो पूर्ण सह्याद्री दुकाल आहे. संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळे मस्त असा एकदम नजारा आहे. धुक्याने एकदम अशी चादरच ओढले त्यामुळे सह्याद्री आणखीनच खुलून दिसतोय. मित्रांनो आमच्या गावाच्या खालच्या साईडला म्हणजे प्रचितगडाच्या पायथ्याशी हे एक निसर्गाने नटलेलं शृंगारपूर असं गाव आहे. आणि आपला जो आता कॅमेरा जातो आहे ते भवानी मातेचं मंदिर आहे, जे पहिल्यांदा ते प्रचितगडावरतीच होतं, आत्ता नव्यानेच इथे खाली त्याची स्थापना केलेली आहे. खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो. कधी इकडे जर कसब्याच्या वरती शृंगारपूर साईडला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. संध्याकाळचा टायमिंग आहे म्हणून थोडंसं ब्लरी दिसतं आहे, पण समोर गेलात ना मित्रांनो तर खरंच खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. चला मित्रांनो बस निघाली आता गावातून, तर आता रस्त्याचे तुम्हाला जे पण काय सीन दिसतं ते दाखवतो. संध्याकाळ झाले त्यामुळं सूर्य तर नाही आहे, पण जे पण काय दिसणार आहे ते दाखवतो तुम्हाला.